नमस्कार. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून चौकस वृत्ती, जिज्ञासा वृत्ती किंवा कुतूहल जागृत करायचं असेल त्यासाठी आपण अनेक छोटे मोठे खेळ घेऊ शकतो. तर त्यासाठी वर्गात किंवा घरात किंवा आपल्याला वर्गाबाहेर सुद्धा असे काही खेळ घेता येतील. आता आपण एक उदाहरण घेऊया. पाऊस नाही पाणी नाही, पाऊस नाही पाणी नाही, रान हिरवगार, काथा नाही चुना नाही, पोट लाल लाल, असं पक्षी कोणता बरं? शोध बरं सिद्धी. आणि त्याचं नाव पण तुला सांगायचं आहे. जोरात बोल. व्हेरी गुड. तर हिने बरोबर त्या वर्णनानुसार पोपटाचा या ठिकाणी नाव सांगितलेलं आहे. अजून एखादं दुसरं उदाहरण घेऊया. आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी तुला दिसतोय का बेटा इथे? दाखव बरं. मोर. बरोबर. तर असे छोटी छोटी वाक्य आपण स्वतः तयार करून पालक असतील किंवा शिक्षक असतील आपल्या विद्यार्थ्यांचं त्यांना विचारून ती नावं आपण त्यांच्याकडनं काढून घेऊ शकतो किंवा जाणून घेऊ शकतो. असे छोटे छोटे गेड आपण शोधू शकतो. अंताक्षरी असेल, भेंडी असेल किंवा चिठ्ठ्या करायच्या, त्या कुठेतरी लपवायच्या आणि त्यांना ती कल्पना द्यायची, वर्णन करायचं आणि ते अचूक त्या ठिकाणाहून शोध घेऊन विद्यार्थी शोधून आणतात. आपण घरी सुद्धा असे खेळ किंवा शाळेत घेऊन विद्यार्थ्यांची जिज्ञासा वृत्ती वाढवू शकतो आणि त्या खजिन्यात, त्या खजिन्यामध्ये काय दडलंय हे आपण घेऊ शकतो. तर आज आपण शिकणार आहोत खजिना शोध. धन्यवाद.